महागाईच्या विरोधात काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरामुळे महागाई वाढली आहे म्हणून जनतेची लूट होत आहे. सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फटका बसत आहे. गॅसच्याही किमती वाढल्या आहेत. वॅटच्या नावाखाली कर लावून लूट केली जाते आहे. तसेच पेट्रोल व डिझेल जीएसटीच्या अंतर्गत आणण्याबाबत दरवाढीच्या विरोधात सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन आमदार रामहरी रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी आमदार रामहरी रुपनवर व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपण माळशिरसच्या ठिकाणी आलेलो आहोत. माळशिरसच्या ठिकाणी काँग्रेस आईच्या वतीनं या ठिकाणी महागाईच्या विरोधात एक आंदोलन छेडलं जाणार आहे. आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माननीय पाटील साहेब आहेत. त्यांच्याकडून जाणून घे कशासाठी निवेदन दिलं गेलं. दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जी भांगवाड होती आहे, आजचा दर उद्या नाही, उद्याचा दर परवा नाही, शासनाचं काय चाललं इतिहास कळायला मार्ग नाही. शेतकरी जर 100 रुपये खिशात घेऊन पेट्रोल टाकायला गेला तर त्याला पेट्रोल मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. आणि जर दररोजच असे दर वाढत असतील तर शेतकऱ्याने जगायचं कसं? शेतकऱ्याच्या रानातल्या नांगरटी, शेतीची मूलभूत सुविधा आहे नांगरटी किंवा शेतीचं सगळं, ते सगळं डिझेलवरती चालू आहे. आणि डिझेलच्या दरात दररोजच वाढ होताना दिसते आहे. दुर्दैवानं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि शासन आज याच्यात काहीच करताना दिसत नाही. GST आमची एका लिटरला 55 रुपये पेट्रोलला होती आहे आणि 45 रुपये डिझेलला होती. GST जर कमी झालं किंवा याच्यावरची जे टॅक्सेशन आहे, आत्ता सगळेच म्हणतात की GST डिझेल पेट्रोल घ्या, आमचंही त्याला जोरदार पाठिंबा राहील. कारण 45 रुपये आत्ता डिझेलचा टॅक्स म्हणून महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार घेत आहे. हा जर कमी केला तर अरब कंट्रीमध्ये ज्या पद्धतीनं डिझेल पेट्रोल मिळतं तसं भारतातही मिळायला काही अडचण येणार नाही. त्याच्यामुळे 100% महागाई कमी होईल, सगळ्याच गोष्टी कमी होतील. शासनानं त्यांना पैसे कसे जमा करायचे हा त्यांचा विषय आहे, त्यांनी त्या पद्धतीनं तो निर्णय घ्यावा. आज तर आम्हाला नक्की असं वाटतंय की पेट्रोलची आणि डिझेलची जी दररोज भाववाढ होती आहे ती थांबली पाहिजे. आहे याच ठिकाणी डिझेल पेट्रोल थांबून किंवा याच्यापेक्षाही टॅक्स कमी करून आम्हाला जे पूर्वी मिळत होतं 50-55 रुपये त्या पद्धतीनंच डिझेल पेट्रोल मिळावं अशी आमची अपेक्षा आहे. म्हणून आम्ही आज तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही हे कलेक्टर साहेबांकडे पाठवून ते शासनाकडे जाईल. आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षानं हा कार्यक्रम हाती घेऊन आज आम्ही त्याचा एक भाग म्हणून आज निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना. आमच्याबरोबर RG रुपनवरप्पा आमदार तेही होते. खरं तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली आज आम्ही हे निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे. प्रमोद शिंदे, सहस्त्र न्यूज, नातेपुते.